ओझरकर बंधु आणि भगिनींनो सप्रेम नमस्कार. काही खुलासा मला याद्वारे आपल्याला करायचा आहे. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने नागरिक आघाडीच्या माध्यमातून ग्रामपंचायतीचा कारभार आम्ही गेल्या पंचवार्षिक मध्ये केला. ग्रामपंचायतीचं कामकाज करत असताना शेवटी विकास कामं हे निधीवर अवलंबून असतात, त्याच्यामुळे काही ठिकाणी विकास कामं कमी असतील जास्त असतील तो भाग अलहिदा, परंतु कागदपत्र असतील, कर्मचाऱ्यांचे पगार असतील, दाखले असतील, कोणाला ना हरकत दाखले असतील, इतर कुठलेही विषय, अगदी जन्माचा दाखला, मृत्यूचा दाखला किंवा तुमच्या प्रॉपर्टी कार्ड, मिळकत ग्रामपंचायत मिळकत क्रमांक कार्ड, अगदी वेळेवर त्याच दिवशी आम्ही त्या पूर्ण कारभारात दिले. नंतरच्या कार्यकाळात प्रशासक होते, त्यांच्या वेळेला सुद्धा कुठल्याही कागदपत्राची बांधकाम परवानगीसाठी संदर्भातला असेल, नळ कनेक्शनच्या संदर्भातला असेल, कुठलंही असेल, कुठल्याही कामाला आमच्याकडून एका दिवसाचाही विलंब झाला नाही. अशातच मग नंतर नगर परिषदेची पण प्रारूप उद्घोषणा झाली आणि ग्रामपंचायतीची निवडणूक पण झाली. ग्रामपंचायतीमध्ये आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आमचा पॅनल पण निवडून आला. मात्र ग्रामपंचायतीची सत्ता बसण्या अगोदरच नगर परिषदेची अंतिम उद्घोषणा झाली व नगर परिषद ओझरला जाहीर झाली. मित्रांनो, आता गेल्या 4-5 दिवसांपासून काही सोशल मीडियावर कमेंट्स येत आहेत, त्याचा मी या ठिकाणी खुलासा करू इच्छितो. ओझर नगर परिषदेची आतापर्यंत जेवढ्या पण बाबी झाल्यात, माजी आमदार महोदयांनी अनेक मीटिंगा घेतल्या, सभा घेतल्या, झाली नगर परिषद, मेनकर आले मुख्य कार्यकारी अधिकारी, स्वागत झालं त्यांच्याकडूनच, नंतर मेनकर कधी परत गेले ते कळलं सुद्धा नाही, याच्यामध्ये आम्ही कुठलाही कधीही रोल प्ले केलेला नाही. वास्तविकरित्या नगर परिषद, मी या ठिकाणी सांगू इच्छितो की तुम्ही जर बघितला तर नगर विकास मंत्री एकनाथ शिंदेनी ज्या ज्या नगर परिषदा झाल्या प्रत्येक वेळेला स्वतः प्रेस कॉन्फरन्स घेऊन डिक्लेअर केलेलं आहे की नगर परिषद झाली. ओझरच्या बाबतीत अजूनपर्यंत एकनाथ शिंदेनी कधीच स्वतः लाईव्ह प्रेस कॉन्फरन्स घेतलेली नाही, त्याचं कारण पण तसंच आहे. मित्रांनो, एखाद्या सरकारी कामाला काहीतरी वेळ लागतो. आपल्याला एखादा दाखला निफाडून घ्यायचा, अगदी डोमिसाईल सर्टिफिकेट घ्यायचं तरी 7-8 दिवस जातात. मग एखाद्या ग्रामपंचायतीचं रूपांतरण एखाद्या नगर परिषद होणं म्हणजे अवघ्या 1-1.5 महिन्याचा कालावधी नाही लागत, त्याला किमान 5-7-8 महिने लागतात. हे नगर विकास मंत्र्यांना अगदी चांगल्या पद्धतीने माहिती होतं. परंतु त्या ठिकाणी मला आरोप नाही करायचा, परंतु नागरिक आघाडीची सत्ता बसू नये म्हणून ती गोष्ट फायनल डिक्लेरेशन करायला लावली आणि वास्तविकरित्या फाईल पूर्णपणे अपूर्ण होती. कोणी काही सांगू, मी त्यातली सत्यता तुम्हाला सांगतो. जसं आपण एखादी एन ए ऑर्डर घेतो, एन ए ऑर्डरला आपण अनेक दाखले लावतो, 50 वर्षांची उतारे लावतो किंवा सर्कलचा दाखला लावतो, भूसंपादनचा दाखला लावतो, असे सगळे कागदपत्र लावल्यानंतर एन एचा दाखला मिळतो. पण एन एचा दाखला दिला पण फाईल पूर्ण अपुरी, असंच ओझर नगर परिषदेच्या बाबतीत झालं आणि म्हणून ही अडचण आली. आणि याला 5-7-8 महिने लागणार होते, परंतु नागरिक आघाडीचा सरपंच बसला पाहिजे नाही, नागरिक आघाडीचे ग्रामपालिका सदस्य अस्तित्वात आले नाही पाहिजे, केवळ एवढ्या हेतूने नगर परिषद डिक्लेअर करण्याची घाई केली आणि त्याच्यामुळे हा सगळी अडचण झालेली. आणि डिक्लेअर करणारे तेच आणि आज रडणारेही तेच, हे मी या ठिकाणी स्पष्टपणे नमूद करू इच्छितो. आज ते नाव घेत असताना मला त्या दिवशी मी पण वाचलं रोहन देशमुखांचं नाव त्यांनी घेतलं. मित्रांनो, रोहन देशमुख कोण आहे? आमदार आहे, खासदार आहे, मंत्री आहे, मुख्यमंत्री आहे का राज्य शासनापेक्षा मोठा आहे? माजी आमदार महोदय म्हणतात का देशमुखांनी जर अर्ज मागे घेतला तर लगेच दुसऱ्या दिवशी होईल. अरे मग रोहन देशमुख नेमकं आहे तरी कोण? एवढा मोठा झाला रोहन देशमुख की त्याच्या एका अर्जानी तो विलंब झाला? बिलकुल नाही. साफ खोटं आहे, जनतेची दिशाभूल करताय. राज्य शासनाच्या स्तरावर अजूनपर्यंत नगर परिषदेची फायनल सगळे डॉक्युमेंटेशन झाले नाही, टेक्निकल इश्यूज झाले नाही सॉल्व, आणि फक्त त्याच्याकरिता काहीतरी कुठेतरी जनतेची दिशाभूल करायची म्हणून हे करतायत. मध्यंतरी सीओंची नेमणूक झाली मेनकरांची, चांगला माणूस आपल्या गावाला लाभला, अतिशय यांच्या स्तरावर बेकायदेशीर नेमणूक झाली म्हणजे जिल्हाधिकारी लेवलवर झाली, राज्य शासनाच्या दप्तरी माहिती सुद्धा नाही. आणि नंतर ज्या वेळेला राज्य शासनाला कळलं की यांनी अशी अशी नेमणूक केली, राज्य शासनाने लगेच मेनकरांची त्या ठिकाणी ऑर्डर कॅन्सल केली. याच्यामध्ये आमचा रोल काय? आम्ही कोणाला अर्ज फाटे दिले? आम्ही कोणाला तक्रारी केल्या? बिलकुल नाही.
आणि केवळ आता काम होत नाही जनतेचे काम जसे आमच्या काळात दाखले जन्माचे मृत्यूचे तुमचे बांधकामाचे आडले गेलेने आज जनतेची होरपळ होती त्या ठिकाणी आणि केवळ कुठेतरी याचा कोणावर तरी दोष ठेवायचा म्हणून आमच्यावर ठेवताय मुख्यमंत्री त्यांचे नगर विकास मंत्री त्यांचे वित्त मंत्री त्यांचे ग्राम विकास मंत्री त्यांचे सगळंच खालून वरून प्रशासन जर त्यांचं तर रोहन देशमुखचा काय रोल आला याच्यामध्ये मग रोहन देशमुखचा अर्ज त्यांनी पण खुलासा केलेला आहे 25 जानेवारीची स्टे ऑर्डर आहे आज सप्टेंबर महिन्यात त्यांना जाग आली का स्टे आहे त्याच्यावर मग एवढे मधले 9 महिने हे काय करत होते बर ठीक आहे तेही जाऊ द्या दैनंदिन कामं अडत आहेत सर्वसामान्य लोकांचे ते सोडवण्यासाठी यांनी काय केलं हे कलेक्टर महोदयांकडे गेले का आजपर्यंत का कर्मचाऱ्यांचे पगार झाले नाही तुम्ही तुमच्या अधिकारात तहसीलदारांना सांगा आणि कर्मचाऱ्यांचे पगार काढा कर्मचाऱ्यांचे पगार काढणं म्हणजे एवढा मोठा अडचणीचा विषय का सरकार यांचे कलेक्टर यांचं जर सगळं ऐकतो तर ही गोष्ट का नाही ऐकू शकत दाखले हे गेलेत का एनएमआरडीए किंवा आयुक्तांकडे का बांधकाम परवानग्या तुम्ही आमच्या इथं सुरळीत कराव्या हे नाही गेलेले आम्ही मात्र कलेक्टरांना दोनदा स्मरण पत्र दिले आणि आज पण पत्र दिलेले आणि कलेक्टर महोदयांनी याच्यावर त्वरित ऍक्शन नाही घेतली तर सोमवारी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुद्धा घेत आहोत याच विषयावर यांनी काय केलं फक्त दिशाभूल करायचं काम केलं परवाच्या दिवशी त्या चांदणी चौकात 100 कर्मचाऱ्यांना त्या खलील गोरे शिकून 50,000 रुपये घेतले आणि साहित्य वाटप केलं 500-500 रुपयाचं अहो गेल्या वर्षी आम्ही 4,000 लोकांना घरोघर जाऊन साहित्य वाटप केलं एक सिंगल फोटो नाही यांनी 50,000 घेतले खलील कोण 19-20 जुलैला 150 गाई ज्याच्या कत्तलखान्यात जाणार होत्या पोलिसांनी रेड मारली एसपीने आणि पकडल्या तो खलील कुरेशी 2 नंबरच्या धंद्यावाला आणि हे आम्हाला त्या 100 कर्मचाऱ्यांना वाटलं आणि 4 पेपरला यांच्या बातम्या छापून आल्या अनिल पाटील माझे सुद्धा भाऊ आहे माझा भाऊ आहे तो म्हणजे कोट्याधीशने अब्जोधीश आहे आणि 50,000 त्याच्याकडून घेतो वाटतो हे चिल्लर चाळे आणि 4 पेपरात त्या फोटोटा छापतात आणि आम्हाला नाव ठेवतात यांनी जनतेला नगर परिषद कोणी आणली यांनीच आणली घोषणा कोणी केल्या यांनीच केलं मेनकर आले स्वागत कोणी केलं यांनीच केलं मेनकर कधी गेले हे जनतेला हेच सांगताय अरे तुमचं चाललं तरी काय आमचा रोल काय याच्यामध्ये तुम्हाला काम करायचे सरकार तुमचं शासन तुमचं मुख्यमंत्र्यांना तुम्ही फोन लावल्यावर मुख्यमंत्री आमचा फोन उचलतात तर मग आता काय अडचण येऊ राहिली तुम्ही आता रोहन देशमुखला काय नावं ठेवू राहिले का राणा प्रताप चौकात गणपती बसवायचा आहे मग रोहन देशमुख अडचण देऊ राहिला म्हणून रोहन देशमुखचं नाव घेऊ राहिले नगर परिषद शासनाच्या दरबाराचा विषय आहे टेक्निकल इश्यू सगळे सॉल्व्ह झाले 1001 टक्के एकनाथ शिंदे साहेब पुढे येतील आणि सांगतील का ओझर नगर परिषद झाली ओझर नगर परिषदच तुम्हाला आम्हाला हवी मला स्वतःला सुद्धा हवी मी ग्रामपंचायतीचा 10 वर्षांपासून कारभार करतो ग्रामपंचायत अकार्यक्षम आहे हो परंतु हे मधले जे 7-8 महिने जी लोकांची अडचण होतीये जर त्यावेळेला आमदार महोदयांनी माजी आमदार महोदयांनी घाई नसती केली तर ग्रामपंचायत अस्तित्वात असती आज सर्वसामान्य लोकांची ही होरपळ झाली नसती संपूर्णपणे जबाबदार तेच मारल्याचं नाटकही ते करतायत रडल्याचा कांगावा पण ते करतायत आणि याच्यामध्ये आमच्यावर दोषारोप ठेवतायत मी आजपर्यंत गेल्या 8 महिन्यांपासून ओझर नगर परिषदेवर एकदाही भाष्य मी किंवा आम्ही नागरिक आघाडीने नाही केलं आज मात्र त्यांनी जी या चर्चेला सुरुवात केली म्हणून एक उत्तर द्यायला मी फक्त एवढं देत नाही याच्या व्यतिरिक्त उत्तरही देणार नाही आता काय देऊ ते आम्ही निवडणुकीला सगळे पुरावे सहज सादर करू एवढंच या ठिकाणी सांगतो हा खुलासाही करणं गावामध्ये गेल्या 2-3 दिवसांपासून चर्चा विचित्र होत आहेत म्हणून करणं गरजेचं होतं आणि म्हणून आम्ही आज हा खुलासा या माध्यमातून करतो आहे